धाले ओ ताजमी तोहर घन परमा सोहा माधव सोहा माधव परमा सोहा माधव साठी पंते हाती धरिले पाटी पंते हाती धरिले पाटी पंते हाती धरिले पाटी अरभकाची साठी पंते हाती धरिले पाटी पंते हाती धरिले पाटी पंते हाती धरिले पाटी तैसे संत जगे क्रिया करुणी दावीती क्रिया करुणी दावीती अंगी क्रिया करुणी दावीती अंगी क्रिया करुणी दावीती अंगी
Oh,
Ah.
साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करो निदाविते अंगी बालकाचे चाली माता जानून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करो निदाविते अंगी तुका म्हणी नार जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी विढाला अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा आहे यावत विश्वामध्ये ज्या महात्म्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, ज्यांना कुठलं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसताना देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होऊन जडमूळ जीवांच्या उद्धाराकरता अव्याहत जे कार्य परमार्थामध्ये करत राहतात त्याचा यथार्थ विचार या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. विढाला महायुग पीठी तटी भीमरथम वरम पुंड देकाय धातुम इंद्र हे समागत्य आनंद कंदम परब्रह्म लिंग भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम स्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंची ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया विढाला विढाला मंगली कबरदेव
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तू म्हणजे असा, आजची ही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्या मातोश्रींचं आपण पुण्यस्मरण करतोय त्या वैकुंठवासी जिजाबाई दशरथ पाटील धुमाळ, अर्थात त्यांना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं म्हणून प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाई ग्रामस्थ मंडळी, उपस्थित सर्व महाराज मंडळी, गुणीजन गायक वादक सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा एक दिवसीय कार्यक्रम आहे. ज्या मातोश्रींनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या वाटेला आलेलं संसारातलं अर्थात ग्रस्त आश्रमातलं जे कर्म आहे ते सत्सत्विय बुद्धीने जीवन जगत कुटुंबाकरता दिलेलं आयुष्यभर योगदान, मुलावर केलेले योग्य संस्कार आणि प्रपंचाकरता दिलेलं आयुष्य तेच जीवन जगत यह लोकेची यात्रा त्यांनी संपवली. त्यांच्या पश्चात पाठीमाग तीन सुपुत्र अर्थात मुले आहेत, एक मुलगी, असा त्यांच्या पश्चात पाठीमाग परिवार आहे. आणि त्याच परिवाराने आपल्या मातृऋणातून उतराई होण्याकरता हे पुण्यकर्म करतायत. मग त्याच दृष्टीने आजचं केलेलं ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, जे जे पुण्यकर्म आपण केलं पाहिजे आपल्या मातृऋणातून उतराई होण्याकरता आणि त्याच दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जावं लागतं हा सज्जनानो मृत्यू लोकातला नेम आहे, दंडके. हा, त्या मातोश्रींना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं, बरोबर बरोबर का? हा, एक वर्ष झालं जाऊन, म्हणजे आपण सुद्धा एक दिवस त्याच रस्त्याने. काही इच्छाच नाही तुमची, आपण सुद्धा त्याच रस्त्याने एक दिवस जाणार आहोत. जावं लागतं हा मृत्यूलोकातला नेम आहे, दंडके. आलेला कोणी असो, सृष्टी उत्पत्तीमध्ये जे निर्माण होतो सज्जनानो त्याचा नाश होत असतो आणि ज्याचा नाश होत असतो ते पुन्हा निर्माण होत असतोय. हे विश्वातलं चाललेलं फिरतं चक्र आहे. किंवा आमचे ज्ञानोबराय बोलतात, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घंटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपस्थ त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतो. हे विश्वातलं चाललेलं चक्र आहे बोस आहे. जावं लागतं हा नेमे दंडके, म्हणून या भूमीला नावे मृत्यूलोक. इथे आलेल्या प्रत्येकाला मृत्यू असतोच शंका, आलेला कोणी असो. येथ नाही उरो आले अवतार, इरते पामर दिवंगते, इरते पामर दिवंगते. महाराज म्हणतात, येथ नाही उरो आले अवतार, अवतारिक पुरुषांना सुद्धा इथं राहता आलं. तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहेत, आपल्याला तर जावाच लागेल, शंका नाही. म्हणून त्या दृष्टीने जावं लागतं हा मृत्यू लोकातला नेम आहे, दंडके. म्हणून त्या मातोश्रींना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं आणि त्याच प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तन सेवेचं केलेलं आयोजन आहे आणि तीच आपणा सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत दिलेली ही सेवा आहे. विठाला आणि त्याच दृष्टीने उच्चारलेला जो अभंग आहे तो विश्वसंत तुकोबारा यांचा आहे. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, ज्या सत्पुरुषांचं महात्म्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, ज्यांना कुठलं कर्तव्य सुद्धा शिल्लक राहिलेलं नसताना त्याच संत महात्म्यांना देह धारण करून या मृत्यूलोकामध्ये येण्याची सुद्धा स्वतः करता आवश्यकता नाहीये. ज्ञानोबराय बोलतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. या बोधाला ज्यांचं जीवन प्राप्त झालं तरी सुद्धा देह धारण करून ते महात्मे या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले ते स्वतः करता आले का नाही, त्याच ओवीचं उत्तरार्ध सांगते. तया ही कर्तव्यासी उरली लोका लागी. फक्त समाजाकरताच महात्मे इथे अवतीर्ण होतात आणि जडमूड जीवांच्या उद्धाराकरता अव्याहत परमार्थातलं कार्य करत राहतात. कशाप्रमाणे कार्य करत राहतात त्याचा विचार अभंगात आहे. विठाला
असं म्हणेल महाराज, या मृत्यू लोकामध्ये देह धारण करून फक्त संतच अवताराला येतात काय? तर नाही, येणाऱ्या पैकी तसे सज्जनानो इथे घटक तीन आहेत. येणाऱ्यापैकी तुम्ही आम्ही बी आहोत ना, म्हणजे येणाऱ्यापैकी एक जीव आहे, येणाऱ्यापैकी एक देव आहे, येणाऱ्यापैकी एक संत आहेत. म्हणजे येणारे घटक तीन आहेत, तिन्हीचं कार्य भिन्न आहे, तिन्हीचं प्रारब्ध सुद्धा भिन्न आहे. लक्षात ठेवा, येणारे घटक किती आहेत? तीन. तिन्हीचं प्रारब्ध असे, जीवाचं प्रारब्ध आहे अन इच्छा, देवाचं पर इच्छा, संतांचं स्व इच्छा आहे, आणि तिन्हीचं कार्य भिन्न. तुमचं माझं प्रारब्ध आहे अन इच्छा, आपल्या इच्छेवर मृत्यू लोकात कुठलीच गोष्ट घडत आणि घडलेली सुद्धा. आता हे 2022 चालू आहे, तुमची जी जी इच्छा होती ती पूर्ण झाली का? 2022 पर्यंत तुमची जी जी इच्छा होती ती पूर्ण झाली का सगळ्यांची? नाही झाली. बरं, पुढे होईल असा काही अंदाज नाही का? आपल्या इच्छेवर मृत्यू लोकातली कुठलीच गोष्ट घडत नाही, याचा अर्थ आपलं प्रारब्धच तसं आहे. अन इच्छा, आपल्या इच्छेवर कुठलीच गोष्ट अवलंबून नाही. चला पुढे. जाण्याची इच्छा नाही मृत्यू लोक सोडून आपली कुणाची, तसं मृत्यू लोकात जन्माला येण्याची कुणाची इच्छा? तरी सुद्धा यावंच लागतं, इच्छा नसली तरी मृत्यू लोक सोडून जावंच लागतं. इच्छा असो अथवा नसो, प्रारब्ध आहे आपलं अन इच्छा. मला सांगा, जाण्याची इच्छा आहे का आपली? घरी नाही. तद्धाम परम मम, जाण्याची इच्छा आहे का? पण आल्यानंतर जावं लागतं, थांबता येत नाही, काळ वेळ नाही त्याला. कोणी क्षणभर सुद्धा त्याच्यात बदल करणार? जावं लागतं. का? प्रारब्ध आहे आपलं अन इच्छा. इच्छा नसली तरी जावं लागतं. दुसरा मुद्दा असा आहे, इच्छा नसली तरी तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं. का यावं लागतं? त्याची पुन्हा तीन कारणं सांगितलेली आहेत. जन्माला जीवाला कारण सांगितलंय पूर्वजन्मातलं कर्म, एक. जन्माला जीवाला दुसरं कारण सांगितलंय पूर्वजन्मातलं पाप. आणि जन्माला तिसरं कारण सांगितलंय मरते समयी उत्पन्न झालेली वासना. एवढं आला? पूर्वजन्मात केलेलं कर्म भोगण्याकरताच आपण हे शरीर धारण करून आलोय असं ज्ञानोबराईचं मत आहे. अगा कर्मे जाई उरावे तैते सुख दुखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का केले कर्म गाले त्याची भोगाले बदले मेले आई ते बदले मेले आई ते केले कर्म गाले त्याची भोगाले बदले मेले आई ते केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले आईसे किती, हे नाथ महाराजांचं प्रमाणे. म्हणजे ज्ञानोबराईचं नाथ महाराजांचं मते पूर्वजन्मात केलेलं कर्म भोगण्याकरता जीवाला यावंच लागतं, पहिलं कारण आहे. दुसरं कारण सांगितलं पूर्वजन्मात केलेलं पाप आहे, त्या पापामुळे जीवाला जन्म प्राप्त होत असतो शंका. जन्म घेणे लागे पापकाचे मूळ जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, पातकाचे मूळ जन्मा येणे घडे. का घडे? संचिताचे फळ आपोलिया मगवायावीन दुःख वाहू नये रुसोनिया काय देवावरी. देवावर रुसण्याचं कोणाचं काहीच कारण नाही, तरी पा आपली समाजाला एक सवय लागलेली आहे. मनाच्या विरोधात प्रपंचात एखादी घटना घडली, घडो नाही पण घडली, तरी आपली माणसं त्याचा दोष देतात. कुणाला देतात की नाही देवाला दोष? आपली माणसं सहज बोलतात, हो महाराज आमचं देवाला देखावलं, देवाला आमचं खपलं, देवाला आमचं पाहुलं. आता देवाला तुझं न देखवायला, न पाहायला, न खपायला काय देवाच्या आबुजेट पार्टीचा आहे तू का? देवाच्या भाऊबंदातला आहे?
महाराज म्हणतात रुसोनिया काय देवावरी जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वायावीन दुःख वाहू नये रुसोनिया काय देवावरी हे आपलंच आहे मागचं पूर्वजन्मातलं म्हणजे जन्माला मी दुसरं कारण सांगितलंय पूर्वजन्मातलं पाप आणि जन्माला तिसरं कारण सांगितलंय मरते समयी उत्पन्न झालेली वासना जन्म घेणे लागे वासने जगंगे देखी झाले अंगे हरी रूप देखी झाले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे वासने जगंगे देखी झाले अंगे हरी रूप देखी झाले अंगे हरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे मरते समय जशी वासना उत्पन्न होते व्हा तसाच पुढचा जन्म प्राप्त होत असतो हा अनादि सिद्धांत आहे त्याच्यात बदल होत थोरा मोठ्यांच्या कथा आपण नेहमी श्रवण करतो जड भरत राजा हरणी गर्भा झाला तो घातला अनेकांची उदाहरणे जशी मरते समय वासना राहते तसा पुढचा जन्म प्राप्त होत असतो वासनेचा संग वासनेचा संग वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपो बळी जन्म धरी तपस्विना सुद्धा वासनेमुळं जन्म घ्यावाच लागला आपण तर सामान्य जीव आहेत आपली तर मरताना कशातही गुंतती कशात कशातही गुंतती वासना सामान्य जीवाची शास्त्र श्रवण नाही पुराण ऐकलं नाही संत वचनाचा विचार केला नाही म्हणून जाताना कशातही गुंतती आपली आणि गुंतली की पुन्हा जन्माला वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागतो म्हणजे या तीन कारणापैकी एक जरी कारण असेल तरी जीवाला जन्माला सज्जनानो यावं लागतं मृत्यूलोक सोडून जावं लागतं कारण आपलं प्रारब्ध आहे अनिच्छा आल्यानंतर जीवाचं कार्य काय जीवाचं विशेष कार्य काही सांगण्यासारखं कीर्तना इतकं आहे काय नाही प्रत्येकाला वाटतं माझं काहीतरी सांगितलं पाहिजे पण जीवाचं विशेष कार्य कीर्तनात नारदाच्या गादीवर वर्णन करणे इतकं जीवाचं कार्यच नाही लक्षात ठेवा काय कार्य असतं जीवाचं कल्पना करा मुलगा जन्माला आला शाळेत घातला शिकला शाळा सर्व्हिस करू लागला नाही सर्व्हिस तर एखादा धंदा करू लागला नाही धंदा तर शेती करू लागला याच्यापेक्षा तर चौथं काही नाही आई वडिलांनी दोनाचे चार हात करून दिले त्याला पुढे चार दोन मुलं बाळं झाले त्यांचे कुणाचे शिक्षण झाले कुणी सर्व्हिस कुणी धंदा कुणी शेती करू लागलं त्यांचे लग्न झाले त्यांना मुलं बाळं झाले तोपर्यंत यांना गावाच्या बाहेर काढलं रामनाम याच्यापेक्षा वेगळी व्यवस्था नाही हा पहिले गडी गेले की मागची खोप आलेलीच आहे पहिल्यानी जागा रिकामी करायची मागची आलेलीच याच्यापेक्षा काहीच नाही हे फिरतं फक्त चक्र चाललेलं आहे जीवाचं विशेष कार्य काही नाही चला पुढं इथं येणाऱ्यापैकी दुसरा घटक आहे देव आहे आता देवाचं प्रारब्ध आहे पर इच्छा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने देव इथं येत असतो देवाला यावंच लागतं असं तुमच्या माझ्यासारखं नाही पण दुसऱ्याच्या आग्रहास्तव दुसऱ्याच्या विनंतीला मान देऊन भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो काल आपली तर जन्मोत्सव झाला ना दाजी हा ऐकलं असेल चला भगवंताला यावंच लागतं असं नाही पण दुसऱ्यांनी आग्रह केला प्रयत्न केला विनंती केली तर देव अवताराला येतो दुसऱ्याच्या इच्छेने देव येत असतो आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदास खळे हरिदास करुणी खळे हरिदास आणि रूपा बळे करुणी खळे हरिदास करुणी खळे हरिदास
ही रूपाबळी आणि याला म्हणजे दुसऱ्यानी आणि याला रूपाबळी करून खळे हरिदासी किंवा आणि याला रूपा तुका मने केला सोपा दुसऱ्याच्या इच्छेने देव इथं येतो म्हणून देवाचं प्रारब्ध आहे पर इच्छा आल्यानंतर देवाचं कार्य काय यदा यदा ही ग्लानी भवती अभिस्थानं धर्मशतदात्मानं परित्राणाय विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षा वया वदन गेती आपुलन पाली जीवंत जना आपुलन पाली जीवंत जना धर्म रक्षा वया वदन गेती देवाच धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना म्हणजे धर्माची संस्थापना करणं हे इथं आल्यानंतर देवाचं कार्य आहे भक्ताचं रक्षण करणं हे देवाचं आणि दुष्टांचा भक्ताना के पाया पाली पायापासी दुर्जनासी दुर्जनासा संवार करणं भक्ताचं रक्षण करणं धर्माची संस्थापना करणं हे आल्यानंतर देवाचं कार्य चला पुढे इथं येणाऱ्यापैकी तिसरा घटक हे संत आहेत आता संतांचं प्रारब्ध जीवापेक्षा आणि देवापेक्षाही वेगळं आहे कोणतं प्रारब्ध आहे स्वइच्छा प्रारब्ध आहे कोणतं आहे स्वइच्छा म्हणजे साधूच्या येण्यात स्वतंत्रता आहे तशी साधूच्या जाण्यात सुद्धा कधी जायचं ते साधू स्वतःच्या इच्छेने जातात आणि कधी अवताराला यायचं ते स्वतःच्या इच्छेने येत असतात बघा तुम्ही जे जे संत महात्मे आपलं अवतार कार्य संपल्यानंतर कुणी देह ठेवला कुणी संजीवन समाधी घेतली कुणी वैकुंठ गमन झालं अर्थात पण ते स्वइच्छेने झालं का दुसऱ्याच्या स्वइच्छेने माऊली महावैष्णव ज्ञानोबाराने संजीवन समाधी घेतली ती स्वइच्छेने घेतली का दुसऱ्याच्या स्वइच्छेने बघा तुम्ही 22 वर्षामध्ये ज्ञानोबाराला जगत उद्धाराचं जे कार्य करायचं होतं ते 22 वर्षामध्ये पूर्ण केलंय जगत उद्धाराचं कार्य आणि ज्ञानोबाराय कार्तिकी वारीला पंढरपूरला गेले शुद्ध वारीला कार्तिकी तिथं गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर आपलं स्वतःचं मनोगत मांडलं भगवान माझं कार्य संपलंय आता आता इथं राहण्याची इच्छा म्हणजे मला समाधी घेण्याची इच्छा आहे त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंतानी ज्ञानोबरायला विनंती केली माऊली फक्त 15 दिवस थांबा किती दिवस 15 दिवस थांबा आणि तुम्हाला समाधी पंढरीत नाही घ्यायची तुम्हाला समाधी घ्यायची कुठं आळंदीला आणि 15 दिवस थांबा अशी मी विनंती करतो मग 15 दिवसानंतर मी स्वतः भगवान म्हणतात रुक्मिणी आईसाहेबासह सर्व वारकरी वैष्णवासह मी स्वतः आळंदीला येतून आमच्या सगळ्याच्या समवेत तुम्ही समाधी घ्या अशी भगवंतांनी विनंती केली विठाला संपली आणि ज्ञानोबराय पुन्हा आळंदीला आले पौर्णिमेचा कालाही झाला काला झाल्यानंतर स्वतः प्रत्यक्ष भगवान रुक्मिणी आईसाहेब नामदेव महाराज आदी करून सर्व संत मंडळी अष्टमीलाच आळंदीला आले कधी आले ते अष्टमी तसा समाधी सोहळा हा अष्टमीला सुरू होतो अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशीला समाधी सोहळा आहे पण काला त्या दिवशी होत नाही काला अमुषेला होतो म्हणजे एवढा दिवस सोहळा चालतो तसा आता आपलं थोडंसं वेगळं आहे आपण एकादशीला जाऊन संध्याकाळी माघारी येतो हा भाग काय जय हरी
बरेच जय हरी तर येतच नाही तर वारीला, इकडच चालायचा आता काय, कलीचाच प्रभाव येते. विठाला अष्टमीला सर्व भगवान रुक्मिणी आईसाहेब नामदेव महाराज सगळी मंडळी तिथं हजर झाली. अष्टमीपासूनच उत्सव सुरू झाला, रोज कीर्तन भजन काकडा हरिपाठ नित्यनेम. अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशीचं पारणही झालं, त्रयोदशीचा दिवस उजळला, सूर्य मध्यानाला आलेला आहे. आणि त्याच वेळेला प्रत्यक्ष आपले स्वतःचे श्रीगुरु म्हणजे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा भगवान दोघांनी दोन हाताला धरलेले आणि समाधी गृहामध्ये नेऊन बसवलं. समोर ग्रंथाला ज्ञानेश्वरी ठेवली, निरंजनी पुढं लावलेली. मला पुढची कथा सांगायची नाही, माझा मुद्दा इथे देव निवृत्तीने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीने धरिले दोन्ही कर. निवृत्तीनाथाने समाधी गृहामध्ये निहू ज्ञानोबरायला बसवलं, ग्रंथरा ज्ञानेश्वरी समोर ठेवली, निरंजनी लावलेली. माझा मुद्दा असा आहे सज्जनांनो, ज्ञानोबरायनी संजीवन समाधी घेतली ती स्वतःच्या इच्छेने का दुसऱ्याच्या? स्वतःच्या. चला पुढं. नामदेव महाराजांच्या कुटुंबातील 14 माणसांनी एकाच वेळी समाधी घेतली पंढरीला. एकाच वेळी किती माणसांनी? 14 माणसांनी. ते स्वइच्छेने घेतली का दुसऱ्याच्या? स्वइच्छेने. चला पुढं. जगद्गुरु तुकोबराईनी वैकुंठ गमन झालं महाराजांचं, स्वइच्छेने का दुसऱ्याच्या? स्वइच्छेने. ऐका, 42 वर्षाचं कार्य झालं. किती वर्षाचं? 42 वर्षाचं कार्य जगत उद्धाराकरता तुकोबराईनी केलं. आणि महाराजांनी विचार केला आता राहणं उचित नाही. मग सनकाधिकाजवळ निरोप पाठवला अगोदर. बघा काय अधिकार आहे, आपल्याला जायचंय आता मृत्यूलोक सोडून. अगोदर सनकाधिकाजवळ महाराजांनी निरोप पाठवला, तुम्ही सनकाधिक मनविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा तुका मने मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. ऐका, मूळच म्हणतात ना आपल्याकडं, मुलीला अन्य नेण्याकरता पाठवतात त्याला काय म्हणतात? मूळच म्हणतात ना. सनकाधिकाजवळ निरोप दिला आणि सांगितलं भगवंताला माझा नमस्कार सांगा, आणि भगवंताला म्हणावं मला घेऊन जाण्याकरता मूळ लवकरी पाठवा. सनकाधिकाने सांगितलं ठीक आहे महाराज, तुमचा निरोप आम्ही भगवंताजवळ पोहोच करतो. पुन्हा महाराजांनी थांबवलं त्यांना, थांबा म्हटले का? भगवान ज्यांच्या समवेत असतात ना त्यांनाही सांगा ना माझा गरुडाची. हा सुद्धा त्याच प्रसंगाचा अभंग, ठेबी बिळू वेळा डोही भेगी आनावा तू हरी मज दिनाते, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे, तुका म्हणे शेषा जागे करा. ठीक आहे, सनकाधिकाने गेल्यानंतर तिथं सर्वांना तो निरोप सांगितला, प्रत्येकाला नमस्कार सांगितला महाराजांचा. आणि भगवंतानी पुन्हा सनकाधिकाला विचारलं तुम्ही कार्यक्रम संपल्यावर जाणार आहेत का थांबणार आहेत? सनकाधिकाने सांगितलं नाही लगेच जाणार आहेत. मग माझाही निरोप सांगा तुकोबरायला, भगवंतानी सांगितलं. काय तुमचा निरोप?
तुकोबा राहायला म्हणावं आपली सगळी तयारी करून ठेवा. मी स्वतःच तुम्हाला घ्यायला येतोय. सनकादिकांनी आल्यानंतर तुकोबा राहायला निरोप सांगितला, महाराज तुम्हाला घेऊन जाण्याकरता प्रत्यक्ष भगवान येत आहेत, आपली सगळी तयारी आवरून ठेवा. आणि मग खऱ्या अर्थाने महाराजांना ते वचन ऐकल्यानंतर समाधान वाटलं. आणि त्या समाधानतेपोटी महाराजांनी जे उद्गार काढले, आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता, समाधान वाटलं महाराजांना. आणि त्यावेळेला उद्गार काढले, आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हाती आला. समाधान वाटलं महाराजांना की भगवान मला घेऊन जाण्याकरता येत आहे. आणि सारखी महाराज वाट पाहत होते, कधी भगवान येतात, कोणत्या दिशेने येतात, कशावर येतात. काही येतात देखे न माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरूनी आमाप, डावा डोळा लवे उजवे स्फुर तसे बाही, मनवता वेळ रूप. सारखी महाराज वाट पाहायचे, कधी भगवान येतात, कोणत्या दिशेने येतात, कशावर येतात, हवे रोडने येतात का, मधून येतात का, बायपासने येतात, सारखी पाहत होते वाट. पाहतायत कोणत्या दिशेने येतात, कशावर येतात, तर महाराजांनी सहज वर पाहिलं. पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला, भगवान आलेले दिसले. कशावर? गरुडावर. पिवळ पितांबर सेला कैता गगनी धडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान आलेले दिसले. आल्या आल्यानंतर भगवान सुद्धा दिहू मध्ये 5 दिवस थांबले. किती दिवस? 5 दिवस थांबले. आणि बीजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता जगद्गुरु तुकोबा राहायला सदेह वैकुंठाला घेऊन गेले. तरी याच महाराष्ट्र भूमीमध्ये त्याच्यावर शंका घेणाऱ्या अवलादी जन्माला आल्याच पुन्हा. विढाला बरीच काही असती नास्तिक जाती जन्माला आल्या पुन्हा याच महाराष्ट्र भूमी संतांच्या भूमीत, कि ते म्हणू लागले महाराजांचं वैकुंठ गाड मला काय आकले. अरे आमच्याकडे निळोबराईचा स्पष्ट पुरावा आहे ना, निळोबराई म्हणतात, आम्ही नाही म्हणत स्वतः. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, Oh,
पण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोष्टविले. आलं लक्षात? मला मुद्दा असा सांगायचा आहे की महाराजांचं वैकुंठच गमन झालं ते स्वइच्छेने का दुसऱ्याच्या स्वइच्छेने? वा चला, नाथ महाराजाची जलसमाधी शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वइच्छेने का दुसऱ्याच्या स्वइच्छेने? नाथ महाराजालाही जे कार्य करायचं होतं वो अवतार कार्यात काय करायचं होतं? अभंगाची गाथा तयार झाली, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर, चिरंजीव पद, भागवत महापुराणाचे जे 12 स्कंद आहेत त्यापैकी एका स्कंदावर भाष्य केलं ते एकनाथी भागवत, आणखी छोटे मोठे ग्रंथ झाले. अवतार कार्यातला शेवटचा ग्रंथ झाला भावार्थ रामायण. आणि नाथबाबांनी विचार केला आपलं कार्य संपलंय, राहणं उचित. आणि ज्याचं कार्य संपलंय ना प्रपंचातलं त्यांनी राहणं बरं, त्यांनी राहणं बरं नाही. हा नियमच आहे बुवा, शहाण्याने तवची जियावे आपकीर्ती अंगा न पवे. शहाण्या माणसानी त्यावेळेला शहाणं व्हावं किती लवकर. आपली चप्पल आता पोराच्या पायाला बसते ना, त्याच वेळेला म्हणा बाळू या चाव्या धर भाऊ आता तुझा तुझा पाय. पण काही काही म्हातारी असे त्याची चप्पल पोराला नाही नातवाला बसायली तरी म्हातारं चाव्या सोडित नाही, कारभारही सोडत. मग एखाद्या दिवशी गचांडे देऊन चाव्या हिसकून घ्यायची पाळी येते. तसं होऊ देऊ नका. व्यवहार असा आहे कार्य संपल्यानंतर राहणं उचित नाही हो. तसं नाथ महाराजांनी विचार केला कार्य संपलंय राहणं बरं नाही म्हणून देह ठेवला. देह ठेवल्यानंतर ते घेऊन जाण्याकरता बांधलं ते काय म्हणता तुम्ही त्याला? देह ठेवल्यानंतर घेऊन जायला तिरडी ताटी माड काय म्हणत असाल ते बांधलं ते त्याप्रमाणे घेऊन निघाले ते खांदेकरी. गावातलं जे नाथाचा वाडा आहे ना ते राहतं घरे नाथबाबाचं, तिथून ती प्रेतयात्रा निघाली. आणि ज्या गल्लीने ज्या रस्त्याने ती यात्रा येत होती त्याच रस्त्यावर एक माहेरी आलेली मुलगी, पण तिला सासरी पाठवायचंय म्हणून त्या वाड्यातून 4-6 महिला त्या मुलीला सासरी पाठवण्याकरता बाहेर आल्या रस्त्यावर. आणि बाहेर आल्या त्याच वेळेला ती यात्रा आली. कोणती? आणि त्या मुलीच्या आईला थोडस ते अपशकून वाटलं एका साधूचं जाणं. आणि ती बरं गप नाही ना राहिली, ती म्हणून गेली माझी सोन्यासारखी मुलगी आज पुढं चालली सासरी नांदायला चालीन याला बरी आजच मरायला सवड झाली. नाथ महाराजांनी विचार केला आपल्या जाण्यामुळं जर या बाईचं अंतकरण दुखवत असेल तर त्यापेक्षा आजच्या दिवस न गेलेलंच बरं. नाथ महाराजांनी त्या खांदेकऱ्याला सांगितलं ए ठेवा खाली, टेकवलं खाली. नाथ महाराज उठून बसले आणि त्या मावशीला हात जोडून सांगितलं मावसे तुझी चिंगी खुशाल वाटल आहो, माझं आजच गेलं पाहिजे असं काही नाही, चला रे म्हटले परत आले. पुन्हा नाथांनी विचार केला कार्य संपलंय राहणं बरं नाही, पुन्हा देह ठेवला, पुन्हा ते घेऊन जाण्याकरता तिरडी बांधली, पुन्हा घेऊन निघाले. पण नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे ते घेऊन जाताना कोणत्यातरी भाऊबंधाला खांदा द्यावा लागतो असं म्हणतात. खरं आहे का ते? इकडे देतात का असं म्हणतात बो ते? भाऊबंधाला खांदा द्यावा लागतो. आता नाथ महाराज वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्राह्मण होते, वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्राह्मण होते, पण नाथ महाराजाची उंची फार होती. संत पदाला प्राप्त झालेले नाथ महाराज असल्यामुळे त्यांच्याकडे जात पात हा भेद राहिलेला नव्हता. नाथ महाराजाच्या घरी कुठलाही उत्सव असला तर सगळ्या तळागाळातल्या समाजाला व्यवस्था असायची जेवणाची, आणि काय असा फरक नव्हता VIP एका बाजूला बाकी जगाबाळ एका बाजूला असं नव्हतं. समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्या वळिल्या एकच पकवाने. आणि त्या काळातले कर्मकांडी ब्राह्मण आपल्या इतर समाजाच्या पंक्तीला बसत नव्हते. नाथ महाराज म्हणायचे अरे त्यांच्यातलं चैतन्य तुमच्यातलं चैतन्य जर एकच आहे तर हा भेद कशाला, म्हणून त्यांच्यात थोडंसं दुमत होतं. आणि ते खांदा दिल्यानंतर ते ब्राह्मण म्हणू लागले एकमेकात अरे हा नाथ महाराज आयुष्यभर आपल्या मताशी कधी सहमत झाला, त्याला सगळ्या समाजाचे लागत होते, आता आले का ते? आता तर चालला ना आपल्याच कशावर. नाथ महाराजांनी विचार केला हाही याला अहंकारच आहे ना. त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं ए ठेव खाली, आता आपणही घेऊन जातो ना ते घेऊन जाताना एखादं वरून म्हटलं ए ठेव खाली, तर आपण खाली ठेवू का टाकून पळू? आपण पानाळ्याच्या पुढं नाही पळायचो.
माग वारा घालणारीच काय होईल? घालतात का इकडे? ठेवलं खाली. नाथ महाराज म्हटले, अरे बाबा तुझ्या खांद्यावर तिथपर्यंत गेलं पाहिजे असं काही नाही, आजच गेलं पाहिजे असं काही नाही, कॅन्सलच करा म्हटले. चला आले पुन्हा परत. तिसऱ्यांदा नाथांनी देह ठेवला नाही, फक्त जे वारकरी होते वैष्णव होते त्यांना सांगितलं आज मला जायचंय. स्वतः गळ्यात टाळ घातला, भजन करीत नाथ महाराज स्वतःच निघाले वाड्यातून सगळे वारकरी बरोबर. सगळे गोदावरीच्या काठावर आले, सगळे वारकरी गोदावरीच्या काठावर भजन करतात. नाथ महाराजांनी तसाच प्रवेश केला गोदावरीच्या पात्रामध्ये. जेवढं शरीर पाण्यात जात होतं तेवढं जलमय होत होत होतं. मीठ पाण्यात टाकल्यानंतर काय होतं? विरघळतं, म्हणजे जलमय होतं ना. तसं जेवढं शरीर पाण्यात जायचं तेवढं जलमय होत होत होतं. पूर्ण शरीर हे जलमय झाल्यानंतर वर एक पवित्र तुळशीचा हार आणि वर एक कमळ आलं. आज जे बाहेरची नाथाची समाधी आहे, बाहेरचं मंदिर, ती समाधी नाही, हस्ती ठेवलेला नाही. पूर्ण शरीर हे जलमय झाल्यानंतर वर जो पवित्र तुळशीचा हार आणि कमळ आलं तेच तिथं ठेवून त्याची ती तुम्हाला मला दर्शनाकरता बांधलेली समाधी. बसाई मला पुढचं चरित्र सांगायचं नाही, मुद्दा असा आहे. नाथ महाराजाची जलसमाधी स्वइच्छेने का दुसऱ्याच्या? स्वइच्छेने. म्हणून साधूचं जे प्रारब्ध आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे, जाण्यात स्वतंत्रता आहे. दुसरा मुद्दा असा आहे, त्यांच्या येण्यातही स्वतंत्रता आहे. तुम्ही प्रत्येक संतांची गाथा वाचून पारायण करून तुम्हाला एकही प्रमाण असं सापडणार नाही की आम्हाला नाविलाजाने इथं यावाच लागलं असं एकही प्रमाण सापडणार नाही. प्रत्येक प्रमाण सापडेल ते आम्ही स्वतः होऊनच इथे आलो. आलो म्हणे तुका विना माझे नामाचा धारक. आलो आणलं नाही, यावं लागलं नाही. आलो आलो म्हणजे स्वतः होऊन. दुसरं प्रमाण पा. आम्ही होय कुंटावासी आलो याची कारणाची बोलले ऋषी चंद्रभावे वरताया. वासी आलो आलो म्हणजे स्वतः होऊन. तिसरं प्रमाण पहा. शोधनी आले आले म्हणजे स्वतःहून. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. चौथ प्रमाण पहा. येथे उपकार साठी, येथे उपकार साठी, येथे उपकार साठी, येथे उपकार साठी. Yeah.
उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. पाचवं प्रमाण पहा. उजळावय आलो वाटा खरा खोट निवाडा. उजळावय आलो 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 म्हणजे स्वतःहून. सहावं प्रमाण पहा. लांबतोय जरा. विठाला 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 म्हणजे त्यांच्या येण्यात स्वतंत्रता आहे तशी त्यांच्या जाण्यात स्वतंत्रता आहे. म्हणून त्यांचं प्रारब्ध आहे स्वइच्छा. आल्यानंतर कार्य काय? आता संताचं कार्य अनेक प्रकाराने कार्य. धर्माचं पालन करणं हे संताचं कार्य. पाखंड्याचं खंडन करणं हे संताचं कार्य. भक्तीचा नामाचा प्रचार प्रसार करणं हे संताचं कार्य. जडमूळ जीवांचा उद्धार करणं हे संताचं कार्य. जगाचं हित करणं हे संताचं कार्य. आणि जगावर परोपकार करणं हे संताचं कार्य. तसं सहा प्रकाराने संत कार्य करतात. त्याची माझे हित करीती सकळ अवतार तुम्हा धराया उद्धराया जन. जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्ट भीती वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम. हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. एवढ्या प्रकाराने संत इथं आल्यानंतर कार्य करतात. ऐका. पण कार्य करत असताना संत महात्मे नुसतं सांगून कार्य करत नाही. मग क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी. क्रिया करुणी दाविती अंगी म्हणजे इथं आचरून पद आहे. सांगून पद नुसतं लोकाला सांगणं वेगळं आणि आचरणात आणून सांगणं वेगळं. हा याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. नुसतं सांगणं पण स्वतः जर करत नसला तर मग माणसं म्हणतात महाराज त्याच काय लोका सांगे. आपण हा ते फक्त उभा राहिल्यावर सांगतात करीत नाही. मग नेम येतो वारीचं महत्व सांगायचं म्हणजे आपण वारीला गेलो नाही तर सांगणाराच वारीला नाही. लोकाला म्हणायचं जात जा वारीला. हे फक्त लोका सांगे. आई वडिलाच्या सेवेचं महत्व कीर्तनात सांगायचं लोकाला आणि आपले बहिणीकडे नेऊन घातले असं चालत. आई वडिलाच्या सेवेचं महत्व कीर्तन प्रवचनात आपण लोकाला सांगतो म्हणजे आपले आई वडील आपल्याच घरी असले पाहिजे तर आपल्याला लोकाला तुम्ही सांभाळा म्हणण्याचा अधिकार राहतो. वारकऱ्याचा नेम आपण लोकाला सांगायचा. हा म्हणजे तो आपल्याकडे असला. आता पहा तुम्ही ब्राह्मण म्हटलं की ब्राह्मणाला त्रिकाल संध्या आहे. ब्राह्मणाला त्रिकाल संध्या आहे. जो त्रिकाल संध्या करतो तोच ब्राह्मण. त्रिकाल संध्या करत नसेल तर त्याला ब्राह्मण म्हणा. ब्राह्मण वेगळा ब्राह्मण वेगळा. त्रिकाल संध्या करतो तोच ब्राह्मण. तसं वारकरी म्हटलं की वारकऱ्यालाही संध्या आहे. काय वारकऱ्याची संध्या? हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. पण बऱ्याच सांगणाऱ्यांच्याच पाठ नाही हरिपाठ. इथं उभा राहून सांगणाऱ्याच्या बऱ्याच जणांच्या पाठ नाही. त्याला काय तुला वारकऱ्याचा नेम सांगायचा अधिकार आहे? पहिला तू पाठ कर. म्हणून मला वाटतं आता इथून पुढे गाववाल्यानीच आता नेम घालून घेतला पाहिजे तारखा भरतानाच. हा तारखा घेतानाच सांगायचं एक दोन हजार एक्स्ट्रा देऊ बा. पण चारलाच ये आणि आला की पहिला त्याच्याकडून करून घ्यायचा. काय हरिपाठ चुकला की खेदडून काढायचा गावाच्या बाहेरचा. असा नेम केला पाहिजे. निदान त्यांना तरी या गाड्यांनी पाठ करून त्यांचा झाला तर झाला उद्धार. विठाला संत परंपरा अशी स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदी. म्हणजे संत परंपरा अशी आधी केले मग सांगितले. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी आचरण पदे. किंवा ज्ञानोबाराईनी इथे एक दृष्टांत दिला म्हणजे तुकोबाराईचं आणि ज्ञानोबाराईचं कसं मत एक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मार्गी अंधा सरीसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रगटवा धर्म तैसा आचरुणी. दृष्टांत दिला सिद्धांत पटवण्याकरता. रस्त्याने एक आंधळा मनुष्य चाललाय ज्ञानोबाराय म्हणतात.
त्याच्या पुढे एक डोळस मनुष्य चाललेला आहे. आता तो आंधळा मनुष्य खड्ड्यात चाललेला आहे, भिंतीवर चाललाय, काठीवर चाललाय, दगडावर चाललाय. हे कोण पाहतोय? डोळस पाहतोय. मग आता त्या आंधळ्या माणसाला योग्य रस्त्याला कुणी लावलं पाहिजे? तो म्हटला आपल्याला मनाने सांगायची काय गरज, त्याने कुठं विचारलंय आपल्याला? अरे विचारण्याकरता जर तू दिसला असता तर तो खड्ड्यात भिंतीवर झाडावर गेला. त्याच्यापेक्षा महाराज म्हणतात, आंधळा अंधकूपी पडता देखणे ही लावावे सत्पंथा. आंधळ्या माणसाला योग्य रस्त्याला लावणं जसं डोळस माणसाचं काम आहे, त्याप्रमाणे अज्ञानी जीवाला योग्य मार्गदर्शन करणं हे ज्ञानी पुरुषाचं कर्तव्य काम आहे, ज्ञानोपराय म्हणतात. पण ज्ञानोपराय म्हणतात अज्ञानी जीवाला योग्य मार्गदर्शन करणं हे ज्ञानी पुरुषाचं काम आहे, पण ज्ञानी पुरुषाने सुद्धा नुसतं सांगून त्यांना मार्गदर्शन करू, मग अगोदर ते स्वतः करावं आणि मग त्यांना सांगावं. आज्ञाना प्रगटवा धर्मोताईसा आचरोनी म्हटलंय. काय म्हटलंय? आज्ञाना प्रगटवा धर्मोताईसा आचरोनी. आणि तुकोबाराय म्हणतात, क्रिया करुणी दावीती अंगी, म्हणजे दोन्हीचं संगन मत आहे. विडाला आचरून पदे, क्रिया करुणी दावीती अंगी, तैसे संत जगी. मग प्रश्नचिन्ह आहे, कैसे संत जगी. मग संत इथं आल्यानंतर जरी पूर्णत्वाला प्राप्त झालेलं त्यांचं जीवन असेल, तरी इथं आल्यानंतर कशाप्रमाणे कार्य करत राहतात, त्याकरता तुमच्या व्यवहारातले काही दोन तीन दृष्टांत दिले महाराजांनी सिद्धांत पटवण्याकरता. पहिला दृष्टांत दिला तो शिक्षकाचा आणि मुलाचा दृष्टांत दिला. आता जे शिक्षक आहेत आपले शाळेत, त्यांना काय म्हणतात? सर म्हणतात. आता सर म्हणतात, त्याच्या पाठीमाग गुरुजी म्हणत होते, त्याच्या पाठीमाग मास्तर म्हणत होते, त्याच्या अगोदर आपण मास्तरापासून पुढचे आहेत सगळे. हा, मास्तर, गुरुजी, सर याच्यातलेच आहेत आपण सगळे. पण तुकोबारायच्या काळामध्ये त्यांना पंत किंवा पंतोजी असं म्हणण्याची शिक्षकांना पद्धती परंपरा होती. शिक्षकांना पंत किंवा पंतोजी असं म्हणण्याची परंपरा 350-400 वर्षापूर्वी होती. म्हणजे अभंगातले जे पंत म्हणजेच आत्ताचे आपले सर, आणि तिथं आरबक शब्द घेतलेला आहे, म्हणजेच आपलं बालक, लहान मुलगा. मुलगा शाळेत जातो, सर शाळेत शिकवायला येतात. त्यांच्या डिग्रीचा विचार केला तर ज्यांचं डीएड झालं, बीएड झालं, बीएड झालं, कोणाचं? सरांचं. आणि त्यावेळेला ते सर्व्हिसला लागले. आणि इथं मराठी शाळेवर ज्यावेळेला शिकवायला आले, त्यावेळेला पहिली दुसरीचा वर्गही कदाचित त्यांच्याकडे आला तर त्यांना लगेच गुणाकार, भागाकार, बीजगणित शिकवतात काय? नाही. मग उजळणी, बाराखडी शिकवतात. व अहो, ज्यांचं स्वतःचं डीएड झालं, बीएड झालं, बीएड झालं, पण ते शाळेत आल्यानंतर मुलांना खातात पाटी पेन्सिल घेतात किंवा खडू घेतात आणि त्या फळ्यावर एक एकाचा दोन तीन चार कितीपर्यंत? 100 ते लेकरही त्यांच्या कडपकडून वाकडं तिकडं कसं तरी लिहितात. ते झालं की टाकलं पुसून पुन्हा क रे कपाचा ख रे कुठवर रे पमू. हा, नाही तर पुढं गेल्या मागचं इसरत असत ना. बाराखडी झाली की उजळणी, उजळणी झाली की बाराखडी. दिवसभर ते सर आट्टास करतात, सायास करतात, प्रयत्न करतात, खटाटोप करतात, विनंती करतात विद्यार्थ्यांना. मग मला सांगा, ज्यांचं स्वतःचं डीएड झालं, बीएड झालं, त्यांना स्वतः करता करे कपाचा आणि एक एकाचा दिवसभर स्वतः करता गिरवायची गरज आहे का? सरांना स्वतः करता ते गिरवायची गरज आहे का? लिहायची, म्हणायची, पुन्हा पुन्हा त्याला आवृत्ती द्यायची, स्वतःला गरज आहे का? स्वतःला या कशाचीच गरज नाही. याच्यापेक्षा त्यांची उंची फार मोठी आहे. पण त्यांचा जो सायास, आट्टहास, प्रयत्न चाललाय कोणाकरता? लेकराकरता, मुलाकरताच ना. हा जसा तुमचा व्यवहार आहे तसं संत महात्म्याचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेले मी पहिलीच ओवी सांगितली होती तुम्हाला. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. या बोधाला ज्या महात्म्यांचं जीवन प्राप्त झालं तरी सुद्धा देह धारण करून या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होऊन जडमूड जीवांच्या उद्धाराकरता त्यांनी सामान्य स्थितीत कसं कार्य करतात पहा तुम्ही. ज्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं, एक तर त्यांना इथं यायचीच गरज नाही, देह धारण करून यायची गरज नाही. बरं, इथं आल्यानंतर पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या साधूला इथं येऊन गळ्यात माळ घालणं, कपाळाला गंध लावणं, वारीला जाणं, नामस्मरण, भजन कीर्तन करणं, पूजापाठ करणं, नित्यनेम करणं, हे साधूला स्वतःकरता करायची गरज आहे का?
स्वतः करता काही करण्याची गरज नाही, पूर्णत्वाला प्राप्त झालेलं जीवन, पण तरी सुद्धा तयाही कर्तव्यासी उरले लोका लागी, फक्त समाजा करता ते कार्य करत राहत। कशाप्रमाणे? जसं महाराजांनी दृष्टांत दिला, शिक्षक शिकवतात कोणा करता, अर्वकाचे साथी, अर्वकाचे साथी, संत कार्य करतात म्हणून हा दृष्टांत दिला, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। शिक्षक ज्याप्रमाणे मुला करता शिकवतात बरोबर, त्याप्रमाणे संत जगत उद्धारा करताच कार्य करत राहतात। हा पण महाराजांना हाही दृष्टांत थोडासा अपूर्ण वाटला का? ज्या अर्थी अभंग पुढे शिल्लक आहे त्या अर्थी हाच दृष्टांत संतांच्या सादृश्यात पूर्णत्वाला बसलेला नाही का? त्याचं कारण सांगतो, शिक्षक हे मुला करता शिकवतात याच्या शंका नाही, पण महाराजांना थोडी अडचण दिसली। काय? शिक्षक मुला करता शिकवतात, शंका नाही, पण ते विना वेतन शिकवत नाही ही अडचण दिसली महाराजांना। कारण संत महात्म्याने जे जगत उद्धारा करता कार्य केलं, संतांचं सांगतोय मी, हबपच नाही, हबप आणि संत याच्यात फार जमीन आसमानाचं अंतर आहे। हबप बोली केल्याशिवाय टिपितच नाही तारी। आणि संतांनी या जगत उद्धारा करता जे कार्य केलं त्याच्या मोबदल्यात साधूंनी काहीच घेतलेलं नाही, समाजाने काही दिलेलंही दिला असेल तर त्या काळामध्ये समाजाने साधूला त्रास दिला, तरी सुद्धा आईचं अंतकरण साधूचं असल्यामुळे ज्या समाजाने त्रास दिला त्याच समाजाच्या उद्धारा करता साधूने अहो रात्र सायास प्रयत्न केला। वो आवडाला हा फरक दिसला महाराजांना, म्हणून हा दृष्टांत थोडा अपूर्ण वाटला। आता तसं शिक्षकाचं आणि मुलाचं जे नातं आहे ते कोणतं नातं आहे? गुरु शिष्य, गुरु शिष्याचं नातं आहे ते। शिक्षकाचं आणि मुलाचं नातं कोणतं आहे? गुरु शिष्याचं नातं आहे। पण हा दृष्टांत महाराजांना अपूर्ण वाटला, मग मुलाचं आणि शिक्षकाचं जे गुरु शिष्याचं नातं आहे त्याच्याही पेक्षा मुलाचं जवळचं नातं आहे प्रमुख कोणतं? आई। शाबास। शिक्षकाचं आणि मुलाचं गुरु शिष्याचं नातं आहे त्याच्याही पेक्षा मुलाचं आणखी जवळचं नातं आहे ते जन्मदात्या आईचं नातं आहे, म्हणून महाराजांनी पुढचा दृष्ट बाळकाचे दाली बाळकाचे दाली बाळकाचे दाली
ज्याप्रमाणे संत कार्य करत राहतात. दृष्टांतीला बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली हा दृष्टांतीला. आई म्हटलं की तिचं सर्वस्व प्रेम आहे. कोणावर? मुलावर. किती प्रेम असतं आईचं मुलावर, किती प्रेम आहे ते शब्दात वर्णन होत नाही. महाराजांनी वर्णन केलं, जीवा परीस बाळ पढिये माते ज्ञानोबराय म्हणतात. स्वतःच्या जीवापेक्षाही तिला प्रिय असतं. कोण? हा व्यवहारे बोलतो. आईला मरणप्राय यातना होतात, मरणप्राय मरणाचं द्वारे. पण तेवढं जरी तिला दुःख झालं, पण तिने का एकदा पुत्रमुख पाहिलं की झालेलं दुःख आई सगळं विसरते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, जीवा परीस बाळ पढिये माते. हा ते कसंही असो, पण तिला ते प्रिय, तिचं सर्वस्व प्रेम त्याच्यावर आहे. मग तिचं जे सगळं सायास प्रयत्न आहे तो कोणा करताय? बाळा करताच आहे. महाराजांनी दृष्टांत दिला, आई ज्यावेळेला ते लहान बाळक हाताला धरून चालते, त्याचे छोटे छोटे पाय असतात एवढेच, त्याला हाताला धरून ज्यावेळेला ती आई चालते, त्यावेळेला ती आई स्वतःच्या सुईने चालते का बाळाच्या सुईने चालते? बाळाच्या हाताला धरून आई अशी चालते, एवढ्या मंद गतीने चालते. रोज घरकाम करताना, शेतात जाताना, पाणी भरताना अशी चालते का? नाही. रोज कामधंदा करताना, झाडलोट करताना, पाणी भरताना, शेतात जाताना झरझर चालणारी माता, पण त्यावेळेला स्वतःच्या सुईने नाही चालत. कोणाच्या? बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली हा दृष्टांत दिला. आई स्वतःच्या सुईने चालत नाही, मुलाच्या सुईने. बरोबर. तसं संत महात्म्याचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेले, ते ज्ञानी आहेत, मुक्त आहेत. पण एवढा जरी संताचा अधिकार आहे, पण देह धारण करून या मृत्यूलोकात आल्यानंतर त्यांची जी ज्ञानाची उंची आहे, त्या उंचीचा तळागाळातला समाज नाही हे लक्षात आलं. मग त्यावेळेला त्याच उंचीचा उपदेश नाही केला. प्रत्येकाची योग्यता कशी, प्रत्येकाचा अधिकार कसा, तसा तसा त्याला काय केला, उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे ज्यास तैसे. किंवा अधिकार तैसा दावीला मार्ग खळू आले. रस्त्याने चाललेला वाटसरू आहे, पायी चाललेला प्रवासी. त्याने विचारलं इथं एक जणाला, रस्त्याच्या बाजूला शेतकरी काम करतोय, त्याला विचारलं, हे पुढं आमची कोणची वाडी ती? लोणवाडी. लोणवाडीला जायचंय? हो. हाच रस्ता आहे का? म्हटले हो, जावा. किती वेळा जाईल हो मी? त्यांनी सांगले, चल वय पुढं जा. काय आहेरगावची पद्धती वो? किती वेळा जाईन विचारलं तरी यांच्या सांगण्याची पद्धती. निघालं ते पुढं चालत, आणि काही अंतर चालून गेल्यानंतर ज्याला विचारलं त्यांनी सांगितलं, ओ थांबा. का? म्हटले तुम्ही एक तासात तिथं जाल. किती तासात? तो म्हटला, पण अगोदर मी स्वतःहून तुम्हाला विचारलं ना मी किती वेळा जाईल, त्यावेळेला तुम्ही म्हटलं, ए चल पाय पुढं. आणि आता पुन्हा मला हाक मारून सांगता किती एक तासात जाशील का? बरं. त्यावेळेला त्या सद्गस्ताने सांगितलं, बाबा ज्यावेळेला तू मला विचारलं मी किती वेळा जाईल, त्यावेळेला तुझी चालण्याची चाल कशी ही मी पाहिलेली नव्हती. आता इथून तू तिथपर्यंत चालत गेला, मग माझ्या लक्षात आलं या चालीव गेला. या चालीव गेला तर तू किती वेळा जाशील हे मला कळालं. पण कधी? चालत आहे मग कळले. म्हणून अधिकार पैसा दावीला मार्ग या न्यायाप्रमाणे संतांनी इथं आल्यानंतर प्रत्येकाची योग्यता, प्रत्येकाचा अधिकार पाहिला. आणि जसा अधिकार, कर्माचा अधिकारी कर्माचा उपदेश, योगाचा अधिकारी ज्ञानाचा अधिकारी ज्ञानाचा उपदेश, उपासनेचा अधिकारी उपासनेचा. जसा अधिकारी भेटला त्याला तसा तसा त्या त्या योग्यतेत उपदेश केला. बघा तुम्ही, ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर ही जगाची आई आहे बरं. म्हणून अनेक ठिकाणी उपमा दिली, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित.
जगाची आई आहे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय स्वतः योगी आहेत, ज्ञानोबराय स्वतः योगी आहेत, नैष्टिक ब्रह्मचारी आहेत, ज्ञानी आहेत, साधकाचा मायबाप म्हटलं. पण त्याच ज्ञानोबराईनी इथं आल्यानंतर तळागाळातला कुठलाही समाज असो कोणालाच वंचित उपेक्षित ठेवलेलं नाही. बघा तुम्ही, अमृत अनुभव हा ग्रंथ ज्ञानोबराईनी निर्माण केला कोणाकरता? कीर्तनात बौथाली पगणारा करता तो ग्रंथ नाही. मुक्त स्थितीपर्यंत ज्यांचं जीवन गेलं, कोणत्या स्थितीपर्यंत? मुक्त स्थितीपर्यंत ज्यांचं जीवन गेलं त्यांना मार्गदर्शन ठरलेला ग्रंथ आहे अमृतानुभव. योग्या करता ग्रंथ केला चांगदेव 65, हा कोणा करता आहे? योग्या करता ग्रंथ आहे चांगदेव 65. म्हणजे योग्या करता ग्रंथ आहे मुक्त स्थितीपर्यंत ज्यांचं उंचीवर जीवन गेलं त्यांनाही पुन्हा मार्गदर्शन ठरलेला ग्रंथ. जे जिज्ञासुए मुमुक्षुए साधकेत यांच्या करता ग्रंथ आहे साधक संजीवनी, म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्यांच्या करता आहे. याच्यातून राहिलेला जो वर्ग होता आसोनी संसारी यांच्या करता पुन्हा 28 अभंगाचा हरिपाटे. फल त्याचं तेवढंच आहे, जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करील त्याला जे फल आहे तेच हरिपाठ नेमाने करणाऱ्याला फल आहे बरं. आणि याच्यापेक्षा आणखी 1000 अभंगाची पुन्हा गाथा आहे. म्हणजे कोणाला वंचित ठेवलं का? संसारिक असो, योगी असो, साधक असो, जिज्ञासू असो, मुक्त स्थितीपर्यंत गेलेला असो, कोणालाच वंचित उपेक्षित ठेवलेलं नाही. प्रत्येकाकरता, प्रत्येकाच्या सुईने. जशी तुमची व्यवहारातली आई आहे, एखाद्या यात्रेला गेली बा म्हातारी, एखाद्या यात्रेला गेली, घरात 2-4 मुलं आहेत लहान, मग यात्रेला म्हातारी गेल्यानंतर चारही लेकराला 4 खुळखुळे घेऊन येते का? सारखेच बसा वाजीत असं नाही. नाही, तिला आवडीनिवडी माहीत आहेत ना, तिला माहीत आहे मोठा पिंटे आहे त्याला रोज ना दे. बॅट बॉलचा ती म्हातारी यात्रेहून येत आणि त्याला बॅट बॉल घेऊन येते, त्याच्या बारकी ठकी तिला एक हातभर उंचीची आणती, काय बाहुली बाहुली, त्याच्या बारका गोटे त्याला आणती योग, आणि त्याच्या बारका पिंटे त्याला शिट्टी. म्हणजे म्हातारीने कोणाला वंचित उपेक्षित ठेवलं का? हा जसा तुमचा व्यवहार आहे तसं ज्ञानोबराय जगाची आई आहे. कोणालाच उद्धारापासून वंचित उपेक्षित ठेवलं नाही ना. याप्रमाणे संत कार्य करत राहतात. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी अंगी. हाही दृष्टांत महाराजांना थोडा अपूर्ण वाटला का? आई कोणाची असो, तुमची असो, माझी असो, अन्य कोणाची आई असो, आई मुलाच्या दृष्टीने मुलाचं हितच इच्छित असते, त्याच्यात शंका नाही. हा, मुलाच्या दृष्टीने हितच इच्छित आहेत व्यावहारिक दृष्टीने. हा, खरं हित जरी त्यांना ज्ञात असेल पण व्यावहारिक होईना, पण अंतकरणामध्ये तळमळ म्हणून आई मुलाचं हित करतेच ना. पण आई कोणाची असो, तुमची माझी, त्या प्रत्येक मातेच्या ठिकाणी थोडासा आपपरभाव असतो. महाराज म्हणतात आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी, आई ही तिची दे पण स्वतःच्या मुलाचं का शेजाऱ्याच्या? स्वतःच्या मुलाचं ही तिची आई, शेजाऱ्याच्या नाही. मग आपली जुनी म्हणे बो, आपला तो बाबू लोकाच कार्ट असत ना. आईमध्ये हा पपरभाव आहे. आई मुलाच्या दृष्टीने हिताची इच्छुक आहे, शेजाऱ्याच्या नाही, स्वतःच्या. आणि साधूत हाच फरक आहे. साधू जे स्वतःच्या मुलावर प्रेम करतो ना साधू, महाराज नाही. महाराज स्वतःच्याच मुलावर करीत, शेजाऱ्याच्या नाही करायचा. साधू दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हा साधूतला ना आपल्यातला फरक आहे. साधू जे स्वतःच्या जन्मदात्या मुला मुलीवर प्रेम करतो ना, तेच दास दासीव सुद्धा तेच प्रेम करत असतो आणि त्याला साधू असं. साधूच्या ठिकाणी कुठलाच अपपर भाव नसतो आणि त्याला साधू असं म्हणतात. आपुले परावे म्हणून उपकार करणे सर्वासी, प्रत्येकावर उपकार करतो. आपुले परावे म्हणून उपकार करणे सर्वासी, म्हणून हा फरक आहे. म्हणून महाराज म्हणतात तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती
मग हाही दृष्टांत महाराजांना थोडासा अपूर्ण वाटला आणि म्हणून शेवटचा दृष्टांत महाराजांनी दिला. म्हणे नाव तुका, 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 म्हणे हा 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 तुका, म्हणे नाव तुका, म्हणे म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव हा एक दृष्टांत दिला. नाव आहे लाकडी नाव, कुठं असते ती? पाण्यात असते ना, गंगेत. कशा करताय ती? या कडेची मंडळी त्या कडेला, त्या कडेची आणण्या नेण्याचं काम करते. व्यावहारिक नदीतून समाजाला आणण्या नेण्याचं काम करते ती नाव. पण कार्य करते, पाण्यातच राहते. तुका म्हणे नाव जनासाठी उदक म्हणजे पाणी, उदकी ठाव. पण आणण्या नेण्याचं काम ती नाव करते, पाण्यात राहते. पण काही घेते का हो? नाव काही घेते का? नाव काही घेत नाही ना. म्हणून शेवटचा दृष्टांत दिला, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव जशी व्यावहारिक नदीतून तुम्हाला पहिलं तीराला नेण्याचं काम करते ना, त्याप्रमाणे संत भव नदीतून तुम्हाला पहिलं तीराला नेण्याचं काम करतात. भवतराव या उत्तम हे नाव, भिजोने दीपाव हात काही. भव नदीतून तुम्हाला पहिलं तीराला नेण्याचं म्हणजे तुमच्या जन्म मरण रूपी संसार सागरातून तुम्हाला पहिलं तीराला नेण्याचं काम संत करत असतात. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी. भजन करा विठोबा रघुमाई. Oh,
या अभंगाचा थोडक्या शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवला, जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी, गुणीजन गायक वादक सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा, भगवंताच्या ज्ञानोबाराई तुकोबाराईच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. ज्या मातोश्रींचं आपण हे पुण्य स्मरण म्हणून ही सेवा केली, या कीर्तन सेवेचं पुण्य त्या मातोश्रींना प्राप्त हो, हीच भगवचरणी प्रार्थना. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.